नमस्कार, मी शगुफ्ता शेख आणि तुम्ही पाहताय पोलीसनामा. जीएसटी परिषदेने कपड्यांवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय मागे घेतलाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेत कपड्यांवरील जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. जीएसटी परिषदेने कपड्यांवरील जीएसटी 5% वरून 12% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. अनेक राज्यांनी आणि टेक्सटाईल युनियनने हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. जीएसटी परिषदेने निर्णय घेतला होता की 1 जानेवारी 2022 पासून 5% जीएसटी वाढवून 12% करण्यात आली. परंतु अनेक राज्यांनी आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीचा जीएसटी दर वाढवण्यास विरोध होता. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी 5% वरून 12% वाढवण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली आणि हा निर्णय मागे घेण्यात आला. दरम्यान केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. सरकारच्या जीएसटीचे दर वाढवण्याच्या निर्णयावर क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांनी नाराजी व्यक्त केली होती. याचा कापड उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता होती, कारण कच्च्या मालाच्या किमतीत वाढ आणि माल वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे उद्योगाला आधीच अडथळे येत असल्याचं असोसिएशनचं म्हणणं होतं. सध्या जीएसटी दराचे 4 स्तर आहेत, 5%, 12%, 18% आणि 28%. जीएसटीच्या 12% आणि 18% स्तराला एकत्र करण्याची मागणी होती. तर राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी कपड्यांवरील जीएसटी 5% वरून 12% करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. या निर्णयावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा.